ठाण्याच्या रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सोनम पाटील यांची सहाय्यक निरीक्षक म्हणून बढतीवर ठाण्यात बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या सोनम पाटील यांना सहाय्यक निरीक्षक म्हणून बढती मिळाली असून सातारा शहर पोलीस ठाण्यामधून त्यांची नियुक्ती ठाणे शहरात झाली आहे. साताऱ्यामध्ये काही महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा सहभाग होता, ज्यामध्ये महाराष्ट्रभर गाजत असलेला लक्ष्मण माने यांच्या बलात्कार प्रकरणाचा तपास, घरफोडी प्रकरणी एका युवतीला केलेली अटक, स्त्री अर्भकाच्या मातेचा एका दिवसात लावलेला शोध, साताऱ्यातील एका शाळेतील शिक्षकाच्या गैरप्रकारांचा तपास त्यांनी यशस्वीपणे केलाय. साताऱ्यामध्ये सोनम पाटील या महिला अत्याचार तपास पथकाच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या. ठाणे शहरामध्ये महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सोनम पाटील यांनी सांगितलं.